गुलबर्गा डिस्ट्रिक्ट तालुका सेहड़म में बीजेपी लीडर मल्लिकार्जुन का 15 नवंबर को कत्ल करने वाले 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। गुलबर्गा एसपी ईशा पंत ने बताया ये 4 आरोपी 10 लाख रुपयों में मल्लिकार्जुन को मारने की सुपारी लिए थे। 64 साल मल्लिकार्जुन सेहड़म में एक इलेक्ट्रॉनिक शॉप के ओनर थे। 15 नवंबर को तेज धार हथियारों से इनका कत्ल किया गया है। गुलबर्गा एसपी और डीएसपी की हिदायत पर सेहड़म सर्कल इंस्पेक्टर एंड टीम ने अविनाश, करण, विजय कुमार और लिंगराज नामी 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। दिस वीडियो स्पॉन्सर्ड बाय मनियालिन, ओपन बेड, एसी एंड नॉन एसी लॉज, वाईफाई कनेक्शन फैसिलिटी, सेपरेट लॉकर, 24/7 हॉट एंड कोल्ड वाटर, डिलक्स स्टे एंड मच मोर। एड्रेस सुपर मार्केट अपोजिट चेतन स्कूल गुलबर्गा। नवंबर 18 तारीख सेहड़म पुलिस स्टेशन रजिस्टर आदि मल्लिकार्जुन मुत्याल अंत अरविद वर्ष व्यक्ति अदरल नम सीपीआई नम बीएसआई डीएसपी मत टीम इवगा भाड़ प्रयत्न पड़कू सावर नाकु जन अरेस्ट अदरली मेन लिंगराज अंत व्यक्ति आक्चुअली मल्लिकार्जुन मग श्रीनिवास वाइफ श्वेता दो अण्णा लिंगराज अवनेताने नाकु जन करण अविनाश मत विजय कुमार के सुपारी को कारण ऐन श्रीनिवास श्रीनिवास मद्वे लिंगायत हूड़ी जो आयु सो मत आस्ती आस्ती जास्ती ते हर मद्वे नर मल्लिकार्जुन साकु सती ते हर हमें फैमिली हर हम नमेंगे अर्ध आस्ती बे नमें आस्ती बे आस्ती बे अंत सुमार सति सो अद लिंगराज इवे मुड़ोण इवर हादसे नम आस्ती डिवाइड आगल नमें यारू आस्ती बे कूर जन अविनाश विजय कुमार करण के सुपाड़ी को सर 10 लक्ष लक्ष को लक्ष अली 4 लक्ष ना इमी सीजी हिन्ले अरे अविनाश मुंचे लिंगराज अंगड़ी केस लिंगराज हार्डवेर अंगड़ी है अली अविनाश अंत हूँ केस मुंचे 2 वर्ष हिंदे कूड़ा मल्लिकार्जुन अंगड़ी कूड़ा कड़तन सो नमेंगे स्वल्प डाउट अनालिसिस नमें गोतु दट इबरू बहुत कॉन्टैक्ट आ बेसिस मेले ना अगे इमी इंटरोगेशन ना डायरे ना इन्वेस्टिगेशन डीटेल तक सीरियल तक यार 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 जो माता अविनाश मेले कूड़ा नमेंगे डाउट बिकॉज इस मुझे नान वर्ष हिंदे सति बंद कल्तन हमें 2 वर्ष हिंदे इवरे इवरदे हार्डवेर अंगड़ी मल्लिकार्जुन हार्डवेर अंगड़ी सो डीटेल नोड़ कॉन्टैक्ट सिक्तु नमगे इब्रु मातादिद्दारे सो इदर बेसिस मेले ना कर्सी इंटरोगेशन माडि अवरु ओप्पिकोंडिद्दारु अविनाश ऑलरेडी लिंगराज अंगड़ी मुझे केस हाँ केस सो आवा परिचय ಅಲ್ಲ 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 ಮಲ್ಕೇಟ್ ಅಂತ ಬಂದಿದ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಲಾರಿಯಿಂದ ಲಾರಿ ಹಾ ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಈಗ ಮೇಡಮ್ ಕೊಲೆ ಮಾಡ್ಬೇಕು
ಕುಮಾರ್ ಮೇಲೆ ಕೂಡ ಒಂದು ತೆಲಂಗಾಣ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳ್ಳತನ ಕೇಸ್ ಇದೆ. ಸೊ ಈ ಮೂರು ಜನ ಹುಡುಗರು ಅಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ದಿವಸ ಹಿಂದೆನೆ ಅವರು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಎರಡು ಮೂರು ದಿವಸ ಅವರು ಮುಂಚೆ ಕೂಡ ಹೋಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು, ಯಾಕೆ ಅವರು ಹೊರಗಡೆ ಬಂದ್ರೆ ರಿಸರ್ಚ್ಗೆ ಬಂದ್ರೆ ನಾವು ಮರೆ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಬಟ್ ಅವರು ಬಂದಿಲ್ಲ. ಈ ದಿವಸ ಅಂದ್ರೆ 14ನೇ ತಾರೀಕು ಅವನು ಅವರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಅವರು ಹೊರಗಡೆ ರಿಸೆಂಟ್ಗೆ ಅರಾಮ 12ವರೆಗೆ ಬಂದಿದ್ರು. ಅವರು ಹಿಂದೆನೆ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರು ಹೊರಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣವೇ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಅವರ ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಮೇಲೆ ಕಲ್ಲಿಂದ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಥರ ಸುತ್ತಿಗೆ ಮೇಲೆ ಸ್ಟ್ಯಾಂಕ್ಯುಲೇಟ್ ಮಾಡಿ ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಂಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ನಾವು ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಟೀಮ್ಗೆ ಕೂಡ ನಾವು ಬಹುಮಾನ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವರು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವ್ರಿಗೆ, ಲಿಂಗರಾಜ್ ಅವರ ತಂದೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಮಾರ್ಚ್ ಸತಿ, ಮತ್ತು ಅವರ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಮುಖಾಂತ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ದಟ್ ನಾವು ತಗೊಳ್ತೀವಿ ಅರ್ಧ ಆಸ್ತಿ ನಮ್ದೆ, ಆ ತರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನಾವು ಮಗಳಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ನಮ್ಗೆ ಆಸ್ತಿ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಇಬ್ಬರೇ ಮಕ್ಕಳು, ಒಬ್ಬ ಲಿಂಗರಾಜ್ ಒಬ್ಬಳು. ಶ್ವೇತಾಗಿನ ತಾರ್ಥಿರ ಆತರ ಏನ್ ಮಾಡಲ್ಲ, ಆಸ್ತಿ ತಗೊಂಬನ್ನಿ ಆತರ ಆತರ ಏನು ತಾರ್ಥಿರ ಆತರ ಏನ್ ಮಾಡಿ ಆತರ ಏನು ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಅವರ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈಗ ನಮ್ಗೆ ಬರುತ್ತೆ ನೋಡಿ, ನಮ್ಗೆ ಬರುತ್ತೆ, ಈಗ ಮಗಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಬಿಕಾಸ್ ಇಬ್ಬರೇ ಮಕ್ಕಳು, ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಲಿಂಗರಾಜ್ ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗಿ. ಅಂದ್ರೆ ಈ ಇಂತ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಕೂಡ ಅದ್ರಲ್ಲಿ ಇವ್ರ ತಂದೆ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ ನಾ ಹೇಗೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಆಸ್ತಿ ಏನು ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಏನು ಜಾಸ್ತಿ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಅವರೇ ಇವರೇ ಮೇನ್ ಇರ್ತಾರೆ.